तुम्ही उपमुख्यमंत्र्याला शिव्या देताय, तुम्ही सगळ्या आमदारांची आय माय काढताय, मला पण माझ्या सहनशीलतेच्या बाहेर जाऊन देऊ नका. मी तर तुम्ही फुकलेली करताना त्यापेक्षा 100% फुकलेली लिहू पाहिजे. पितुराच्या आधी जाऊ नको, पितुरी संस्कार दाखवू नको, पुन्हा पुन्हा चूक करू नको. ती चार पाच टोळके संघ हिडत असते इकडून तिकडून, तुम्ही हे चाळे बंद करा. तुम्हाला हे जर म्हणलं असतं मी सरकार कापीन आरक्षण नाही दिल्यावर, तर मराठ्याने उद्या लगेच इकडच्या खांद्यावर उचललेलं असतं, हनुमानांनी राम लक्ष्मण उचलल्यासारखे. मी माझ्या या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, दादांचं हे वाक्य आहे, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी राजे म्हणून सोडून दिलं असं हात घ्या. मी जर खोटं बोलत असल तर या महाराजाचा भक्त आयुष्यातला मित्रांनो माझ्या विठ्ठलरावचा पोरगा नाही, मी माझ्या आई बापा शपथ खरं सांगतो आज, मला पण माझ्या सहनशीलतेच्या बाहेर जाऊन देऊ नका. मी तर तुम्ही फुकलेली करताना त्यापेक्षा 100% फुकलेली लिखू पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्र्याला शिव्या देताय, तुम्ही उपमुख्यमंत्र्याला शिव्या देताय, तुम्ही सगळ्या आमदारांची आय माय काढताय, तुम्ही सगळ्या मंत्र्यांची आय माय काढताय, सगळ्या मराठा नेत्यांची आय माय काढताय. अरे कशामुळं बाबा, काय तुम्ही आम्ही काय बाब केलंय तुमचं? आम्ही मराठा समाजामध्ये जन्माला आलो आणि आम्ही आमदार खासदार झालो म्हणून तुमची तुम्ही आमची आय माय काढता का? कारण आम्हाला कळालं ते राजेंद्र राऊत दादा बोलत नाही, ते देवेंद्र फडणवीस बोलतो. ही सगळी शाळा फडणवीसांची मराठ्यात आणि ओबीसीत भांडणं न झाल्यामुळं आता त्याच्या माध्यमातून लावायचं. कारण काही जण त्याला म्हणतच असते ना मागून आता आम्ही, कारण काही काहीचे मन दुखालेले असतात ना बाबा, काही काही चालले फेस पाड्याला इतका ते म्हणत असते बाबा आम्ही ऐकतो आम्हाला चलून दे चलून दे. पण पितुराच्या आधी जाऊ नको, पितुरी संस्कार दाखवू नको, पुन्हा पुन्हा चूक करू नको. ती पुन्हा पुन्हा जर चूक केली मराठे माफ नाही करणार. तुला वाटत असं कोणाला वाटत असतं? आता मला वाटलं का? नाही वाटलं. कारण एवढे आले म्हणजे मी भूषणात नाही जगत, माया माग आहेत मग काही करायचं. तसं भूषणात जगू नको, चार पाच टोळके संघ हिडत असतील इकडून तिकडून, त्याच्यावर करायला जशीन तर असा चिखलात फसशील की ते देवेंद्र फडणवीस बाहेर काढायला नाही येणार. तो म्हणून मला नव्हतो माहिती त्यांचं काय झालं. फडणवीस साहेब तुम्हाला या मायबाप गोरगरीब जनतेच्या वतीनं सांगतो, तुम्ही राऊतच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोकळे राहू नका आणि तुम्ही हे चाळे बंद करा. तुम्हाला जाहीर सांगतो मी आणखीन एकदा, तुम्ही आमदार टप्प्याटप्प्याने उतरू नका. हे जर म्हणलं असतं मी सरकार कापीन आरक्षण नाही दिल्यावर, तर मराठ्याने उद्या लगेच इकडच्या खांद्यावर उचललेलं असतं, हनुमानांनी राम लक्ष्मण उचलल्यासारखे. उचललं असतं का? नाही. खांद्यावर घेतलं असतं त्याला, नाचले असते गुलाल टाकून. तो उलट्या दिशेने फितुराच्या दिशेने चालला, फितुराच्या दिशेने चालला, चुकीचं केलं. त्याला लय महत्व द्यायची गरज नाही, त्याला महत्व देऊ नका, त्याला महत्व द्यायची गरज नाही. पण बैठक मात्र बार्शीत होणार.